आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत 20 अशा गोष्टी ज्या तुम्हाला रोजच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी पडतील। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। एक, एकसारखे दोन पेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका। जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार। दोन, दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच पैसे लवकर देऊन टाका, हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतं। तीन, जर कोणी तुम्हाला लंच डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका। जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा। चार, अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मूल नाही असे प्रश्न विचारू नका। तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे। पाच, तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा। याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी, सीनियर आहे की ज्युनियर, तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा। सहा, जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आत्ता पैसे देत असतील तर पुढील वेळी तुम्ही पैसे द्यायचा प्रयत्न करा। सात, वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा। लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी नऊ दिसतो। आठ, लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका, त्यांना त्यांचे बोलणं पूर्ण करण्याची संधी द्या। नऊ, जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका। दहा, जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला। अकरा, कुणाच्याही वजनावरून बोलण्याचा कधीच त्याचा काही एक अर्थ नसतो, फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसता। बारा, जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका, तुम्हाला माहित नाही की पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील। तेरा, जर तुमचा कॉलीग सहकारी तुम्हाला जर सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्याला हे नका विचारू की कशासाठी, फक्त एवढंच बोला आई होप तुम्ही ठीक आहात। स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये टाकू नका। 14, जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागत असाल तर लोक तुम्हाला नोटीस करतील। 15, जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं ही अशिष्टता आहे। 16, जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका। 17, जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा त्यांचा पगार विचारू नका। 18, स्वतःच्या कामाशी काम ठेवा। 19, तुमचे सनग्लासेस तेव्हा काढा ज्या वेळेला तुम्ही कुणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल, ही एक सन्मानाची गोष्ट आहे, आय कॉन्टॅक्ट तुमच्या बोलण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे। 20, गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये। अशाच नवनवीन उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला नक्की भेट द्या।